रोल. भीमतडीच्या जत्रेमध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि या सगळ्या जत्रेमध्ये तुम्ही बघू शकता की वेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत, पण एक स्टॉल मात्र वेगळा आहे. तो आहे विदर्भातून आलेल्या, वर्ध्यातून खास आलेल्या या आजीबाई आहेत आणि त्यांनी खास जे आहेत त्या सेंद्रिय शेती पद्धतीने पिकवलेल्या वस्तू किंवा प्रोडक्ट जे आहेत ते इथे आणलेलं आहे. आजी, नेमकं काय काय तुम्ही इथे आणलेलं आहे? नेमकं मी चवळी बी आणली आहे, लौकी बी आणली आहे आणि अंबाडी बी आणला आहे आणि वाल बी आणला आहे. आणि अंबाडीचे हे चटपटा जो आहे हा मी अंबाडीचा बनवलेला आहे. बोरकूट असतं ते बोरकूट सारखं आहे का हे? आणि धनिया पावडर आणला आहे, धने पण आणले आहे. अच्छा, हे अंबाडी बेसन म्हणजे काय आहे? अंबाडी बेसन म्हणजे ते बियापासून बनवलेलं आहे. या बियापासून अंबाडी बेसन बनवलेलं आहे. अच्छा, त्याचं काय करतात? याचं बेसन बनवते. ओके, याचं बेसन म्हणजे याच्यामध्ये जर दोन कांदे टाकले, तिखट मीठ लसूण जिरं टाकून आपण एका का म्हणते मातीच्या याच्यात किंवा लोखंडी याच्यात जर बनवलं तर याचं म्हणजे वेगळी चव आणि पौष्टिक पण आहे. अच्छा, आणि हे तिखट आणि हळदचं काय वेगळेपण आहे, काय फरक आहे त्याच्यामध्ये? ही म्हणजे वायगाव हळद आहे. हा, याच्यामध्ये जे घटक असते जे कुरकुमेन म्हणते, मला एवढं म्हणता येणार नाही, तर ते याच्यामध्ये भरपूर आहे. म्हणजे 7-8% आहे. ओके, असं याच्यामध्ये आहे. म्हणजे याचे वैशिष्ट्य आहे की जे हळद आहे ही वाली याला तेल जास्त आहे. ओके, सेंद्रिय पद्धतीने बनवले. अच्छा, आणि हे तिखट पण सेंद्रिय पद्धतीचं आहे? हां, सेंद्रिय पद्धतीने बनवलेलं तिखट आहे. हे 200 रुपये किलो असतं की 250 रुपये किलो? अच्छा, आणि मग तुम्ही हे जे आहे हे सगळे बिया ज्या आहेत त्या तुम्हाला कोणाकडनं प्रेरणा मिळाली आणि तुम्ही काय ह्या बिया विकताय सगळ्या? हे म्हणजे जे काम ते बीज उत्सव असते तिथं वेगवेगळ्या तिथं मी जात असतो. म्हणजे आता मी 10 वर्षापासून समजा तिथं स्टॉल असते तिथं मी जात असतो. त्याच्यामधून माझ्या डोक्यामध्ये म्हणजे हे बाकी काही येत गेलं आणि मी ते बिया पण आपल्या खपू शकते बा. म्हणून काही लोकांकडे बिया नसते, बिया मागतात हे आहे का तुमच्याकडे ते आहे का, तर त्याच्यामधूनही आपण 20-20 रुपयाला विकलं तरी आपल्याला परवडण्याजोगं आहे. अशा उद्देशाने मी हे थोडे थोडे बी सर्व वस्तू विकताय. म्हणजे हे कसल्या बिया, हे काय, हे काय, हे काय? हे म्हणजे पूर्ण 8 प्रकारचे वाल आहे माझ्याकडे. अच्छा, हे 8 प्रकारचे वाल आहे? 8 प्रकारचे. हे गावठी वाल म्हणजे आपलं जे देशी वाण म्हणतात ते देशी बिया ते आहेत का ह्या? आणि हे सर्व जे 8 प्रकारचे जे वाल आहे ते याच्यामध्ये आहे. अच्छा, म्हणजे बी आहे. अच्छा, आणि हे जे आहे जे पहिले जे भेंडी होती उशिरा लागायची आणि देशी वाल, तर त्याचं हे बी आहे. अच्छा, कारण हे जे जुने ज्या वस्तू म्हणजे जी ज्या बियाणं किंवा जे बिया ज्या आहेत जे लोप पावत चालले किंवा जे कुठे मिळत नाही असं तुम्ही देशी वाल जे आहे जे सेंद्रिय आहे आपल्या पूर्वजांकडनं चालत आलेलं आहे. आणि मग हे सगळे तुम्ही बिया लोकांना विकता आणि हे सगळं देता, हळद आणि अंबाडी बेसन आणि बाकी ते सगळं. ओके, तर आपण बघू शकतो की ज्या बिया आणि ज्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहे हे देशी भेंडी असतील, गावरान भेंडी असतील किंवा मग या वेगळ्या प्रकारचे वालाचे बिया असतील ज्या युजली तुम्हाला मिळत नाही. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या हायब्रिड गोष्टी मिळतात, पण देशी वाण, देशी बिया आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली हळद असेल किंवा मग तिखट असेल ते तुम्हाला या आजीने खास या भीमतडीच्या जत्रेमध्ये तुमच्यासाठी आणलेलं आहे. प्रोड्युसर अजिंक्य कुटेसह निलेश जोत्रे, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.